आगे हो त्याच्याबद्दल तुमच्याशी एकदा वेगळं बोलायला आणि इथलं जे चालू आहे हे लोक आता सुरू आहेत आणि त्यांनी काल जे विधान केलेलं आहे एकनाथ शिंदेच्या संदर्भात की मराठ्यांचे नेते आणि त्यांनाच फायदा याचा होईल या सर्व विधानामुळे कुठेतरी राजकीय चर्चांना उदान आलं. मला असं वाटतं कोणत्या जातीचे समाजाचे नेते मुख्यमंत्री म्हणत असेल तर त्यांना त्या शुभेच्छा आहे. परंतु मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. या सगळ्या गोष्टी धूळफेक आहे. जो विषय आहे तो वेगळा आहे, आरक्षणाशी संबंधित नाही. आरक्षण मुद्दा तर अजून बाकीच आहे ना. क्युरेटिव्ह पिटिशन कसं चालू आहे मग? जर आरक्षणाचा मुद्दा संपला तर सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन कसं ठेवताय? मराठा आरक्षणाचा मुद्दा जसाच्या तसा कायम आहे. मराठा समाजाचं मला असं वाटतं ज्या पद्धतीनं आता जे तुम्ही पितृसत्ता खाणलं हे तर रुटीन आहे. आत्ताही कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं. जर माझ्या वडिलाचं असेल, माझ्या आजोबा असेल तर मला प्रमाणपत्र मिळतंच. त्याच्यात नवीन काय केलं आहे सरकारने? सरकारने नवीन कोणतंही केलेलं नाही. ठीक आहे, शिक्षणाच्या विषयी वगैरे त्यांनी भूमिका मांडलेली, तिचं स्वागत आम्ही करू. पण तो मराठा आरक्षणाचा किंवा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा हा विषय कुठेही मिटलेला नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जो सर्क्युलर आहे जर एखाद्या जाणकार अधिकाऱ्यांना विचारा, आधीचं आणि आताच्या ह्याच्यात काय फरक आहे? एकच आहे, नवीन काही नाही. कोणालाही आधीच्या ह्याच्यात 5 जणांचं आपल्या नातेवाईकाचं प्रमाणपत्र दिलं तर कुणबी प्रमाणपत्र आजही मिळतं, आजही मिळतं. त्याला नवीन कायद्याची सर्क्युलरची गरज नाही. तहात पराभूत केला अशी एक चर्चा आहे. जरांगे पाटलांचं म्हणजे अपयशी ठरले का या सर्व म्हणजे लढ्यामध्ये? ते असं वाटत नाही का सरकारच्या याला धूळ फेकला ते बळी पडले असं काही? आणि आणखीन एक याला प्रश्न असा आहे की आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही तात्पुरता केली चाळ बघायला का? हे पहा, मी सांगितलेला मूळ प्रश्न कायम आहे. मूळ प्रश्न कायम आहे आंदोलन जरांगे पाटलांचं मराठवाड्याला कुणबी नोंदीच्या विषयी. सरकार जो 52 लाख काय आकडा जाहीर करतो हा विदर्भ उत्तर महाराष्ट्र सगळा धरून आहे. विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंद आहेच आहे. कुणबीचं प्रमाणपत्राला अवघड काही कामच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे आकडे घेऊनसुद्धा सरकार फसवत आहे मराठ्यांना असं मला वाटतं. पण जरांगे पाटलांचं आंदोलन आहे प्रामाणिक, याच्याशी शंका बाळगण्याचं मुळीच कारण आहे जरांगे पाटील एक लढाऊ कार्यकर्ता आहे. समाजाच्या प्रती अतिशय समर्पित भावनेनं काम करणार आहे. आणि ठीक आहे ना, एखादा विषय झाला नाही म्हणजे काय एका जत्रेनं काय देव म्हातारा थोडी होत असतो. सरकारने फसवलं असं जर समोर आलं पुन्हा आंदोलनाचं हत्यार आहे, जनतेचा उठाव होईल आणि मग ही जनता मराठा जेव्हा चिडेल मग तुम्हाला माहीत आहे मराठा समाज कशा पद्धतीनं आक्रमक असतो. एक जनाधिकार, तुमच्या हक्काचा जनता दरबार ही एक संकल्पना घेऊन हा दौरा महाराष्ट्रात माझा होतोय. बऱ्याच जिल्ह्यात जाऊन आलो मी, आज धुळ्यामध्ये आलेलो आहे. सरकारने शासन आपल्या दारी नावाचा उपक्रम राबवला. आता याला उपक्रम म्हणायचं की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग म्हणायचं? शासन आपल्या दारीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिरातबाजी करून शासकीय अधिकारी झुंपून म्हणता येईल शब्द, जसं आपण बैलगाडीला बैल झुंपतो तसं झुंपून लोक जमा करायचे, त्यांच्यासमोर भाषणं करायची, निघून जायचं. मला वाटतं अशा पद्धतीनं शासन आपल्या दारीमधून जर जनतेच्या अडचणी आता लक्षात येईल, कारण मी वेगळ्या ठिकाणी फिरत असताना कित्येक लोक 5-5 वर्ष सरकारच्या दारात चक्कर मारतात. छोटे छोटे विषयसुद्धा मार्गी लागत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा ओरडाओरडी करतात. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात जनाधिकार, कारण जनतेचे प्रश्न आपण लोकांच्या दारात जातो म्हणजे काय उपकार करत नाही जनतेवर. जनतेचा तो अधिकार आहे, जनतेचे प्रश्न सोडवणं हा जनतेचा अधिकार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं हा जनाधिकार ही संकल्पना घेऊन आम्ही
जिल्हानिहाय जातो आज धुळ्यामध्ये, निश्चित जनतेचे छोटे छोटे प्रश्न असतात, फार मोठे प्रश्न जनतेचे नसतात, फार छोटे छोटे प्रश्न असतात. याला साध्या दिल्याशाची गरज असते, साध्या फोनची गरज असते, साध्या पत्राची गरज असते. आणि मी जो अनुभव घेतला मुंबईपासून बुलढाण्यापर्यंत अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो, लोकांचे कामं होतात, अधिकाऱ्यांनासुद्धा सकारात्मकरित्या ह्या सगळे प्रश्न समजावून सांगितले, करण्याची विनंती केली तर कामसुद्धा होतात. आणि म्हणून धुळ्यामध्ये सुद्धा आज असा उपक्रम शिवसेनेच्या वतीनं राबवला जातो आहे. त्यांच्या जागा वाटपासंदर्भात मराठवाड्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येते आहे. महाराष्ट्रभरातला काही विषय मार्गी लागलेला आहे, त्यामध्ये मराठा आपल्या मराठवाड्यामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ, म्हणजे 8 पैकी 4 जागांसाठी 4 जागा शिवसेनेला ठरल्या. आपल्याकडून जागा वाटप मी ऐकतोय, तुम्ही सांगितले त्याच्यापेक्षा वेगळी संख्या असू शकते. बोलणी चालू आहे, लवकरच निर्णय होणार आहे, परंतु टेंटेटिव्ह कोणी काय लढायचं टेंटेटिव्ह एक मानसिकता सगळ्यांची झालेली आहे. तर मला असं वाटतं कोण कुठं मोठा भाऊ कोण कुठं छोटा भाऊ हे करण्यापेक्षा या महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला आणि जे गद्दार आमच्यातून गेलेले ते राष्ट्रवादीचे गद्दार या सगळ्यांना एकत्रित अशा पद्धतीनं राजकारणासाठी एकत्र होत असताना यांना पराभूत करणं हे आमचं मला असं वाटतं फर्स्ट उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून 48 च्या 48 जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे, कोणीच आमचं काही वापर करू शकत नाही म्हणून विधान केलं होतं. बरं, पण त्याचा बॉस सागर बंगल्यावर बसले तर बरोबर आहे ना, मग काय फरक पडतो, त्यात काय विशेष काय बघायचं, त्याला त्याच्यापेक्षा तो नेता आहे, त्याला बॉस म्हणणं काय वाईट आहे. पोलीस सगळ्यांसाठी समान असतात. महाराष्ट्रातले पोलीस हे काही कोणाची बटीक होऊ शकत नाही. कोणताही पक्ष असो, गृहमंत्री जरी असला तरी या महाराष्ट्राच्या पोलिसामध्ये एक ताकद आहे, शक्ती असं माझं मत आहे. हे पण वक्तव्य जे इम्तियाज जलील यांनी केले हे चुकीचं आहे. सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान करणारं आहे. आणि त्याच्याविषयी मला वाटतं आमची शिवसेनेची भूमिका सावरकरांच्याविषयी सातत्यानं समोर आली. पण जलील ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, ज्या पक्षाचा आदर्श ते मानत होते, कासिम रजवी नावाचा जो एक निजामाचा प्रमुख होता, याला कसं मराठवाड्यात पळवून लावलं होतं, यांनी हा तर खरंच पळून गेला होता कासिम रजवी, मराठवाड्याला जनतेनं पळवून लावलेलं. आणि हाच कासिम रजवी अनेक लोकांचा जीव घेऊन नंतर पाकिस्तानात पळून गेला, इथं नाही थांबला. सावरकरांनी तर इथंच देह ठेवलेला आहे. आपण सावरकरांचा वारंवार हा अपमान करणं हे चुकीचं आहे, परंतु याच्यातून सावरकरांना कुठेही मला वाटतं त्यांचा जो पराक्रम आहे, त्यांचा ते देशप्रेमाविषयी राष्ट्रवादाविषयी त्यांची जी भूमिकाही कुठे कमी होत नाही दिली आहे. आणि ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकरांना अध्यक्ष बनवले, आपलं काय काय बोलायचं त्याच्यात. ज्यांनी पक्षांतर म्हणजे कायद्याच्या चिंधड्या उडवल्या त्याचाच अध्यक्ष बनवणं, याचा अर्थ भारतीय जनतेची नियत कळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.